साठी संघ सज्ज झालाय वाघाची वाडी सलामी साठी तुम्ही बघताय ज्ञानेश्वर आणि त्यांच्या सोबत नौसरा करेनला भाविन सलामीची जोडी मॅचेस ऑन बसलोक बोट टीम शोध गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल गुडले स्पॉट वरून टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स घेत असताना पाठीमागे निघून चालला विकेट किपरच्या हातात आणि षटकाची सुरुवात आता केली आहे. पहिले षटक टाकत असताना ओमकारनं डॉट बॉलनं पहिल्या बॉलवरती अचूकता पाहायला मिळाली ओमकारकडून. ऑन साइडला दोन फिल्डर ऑर्थोडॉक्स लॉंगन आणि त्याचबरोबर मिड्युकेटला सीमांचं रक्षण करत असताना बाकफुटे आले सॉफ्ट हॅन्डनं चाप करत असताना रन तिथे देखील मिळणार नाही. बॉल तिथेच विसावलाय विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचतो धाव घेण्याचा अपेक्षित प्रयत्न तो भाविकचा नौसरा करेनला तो परततोय आणि हा देखील येतोय डॉट बॉल. पॉवर प्ले मध्ये तुमच्याकडे हवी आहे तंत्रशुद्धता तुमच्याकडे हवी आहे परिपक्वता आणि तीच गोलंदाजी ती अचूकता सध्या आपल्याला पाहायला मिळतीये गवळी सर बॉलर ओमकारच्या माध्यमातून. लोगो फुल टॉस इन साइड आउट एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त ड्राईव्ह सीतून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं हा बॉल काढला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडला दिलेली ही मानवंदना ही सलामी चार रन. सो चार धावे सोबत धावेची जी कुंडी होती ती कुंडी आता फोडली ती म्हणजे ज्ञानेश्वर वाघ ही जो जनरल अटॅकिंग बॅट्समन विस्फोटक फलंदाज जेव्हा जेव्हा आम्ही त्याला पाहत असतो लिमिटेड फॉर्मॅट गेम मध्ये. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन लाईन लवकर रिक केली ऑन दी अप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउंस ओव्हर दी रोप येतो तो सलगचा दुसरा चौकार चमकदार चार गुड शॉट. पहिले दोन चेंडू राहिले ते गोलंदाजाचे परंतु त्यानंतर कमबॅक फार स्ट्रॉंग केले गवळी सर बॅटिंग करत असताना ज्ञानेश्वर पादेरनं टीम वाघाची वाडी क्रिकेट संघाकरता टीमची धावसंख्या 8 स्टील 2-2 गो. षटक पहिले सद सुरू आहे ओमकारच स्टेप आउट झाले बॅटची एज थिक एज आउटसाइड एज थर्ड मॅनच्या फिल्डरला चकवलं आउटफील्ड फास्ट बॉल वेगानं ट्रॅव्हल होतो डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा लागोपाठचा हा तिसरा चौकार. सलगचे तीन चौकार क्रिकेटचा सी फॉर क्लास आणि कॉन्फिडन्स सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो ज्ञानेश्वर पादीरच्या बॅटमधून. काय स्वप्नवत सुरुवात त्याने डावाची केली आहे बॅटिंग करत असताना वाघाची वाडी क्रिकेट संघाकरता स्कोरबोर्डवर रन 12 ऑन साइडला शफल अक्रॉस होऊन हुक करतायत रन घ्यायची आहे डबल माइंडेड लास्ट मोमेंटला माघारी परतले भाविन सेकंड हाफ ऑफ फर्स्ट ओव्हर षटक संपन्न झालं पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये आयडियल कंडिशनला तुम्हाला पाहायला मिळते ती सुरुवात वाघाची वाडी क्रिकेट संघाची बिनबाद स्कोरबोर्डवर रन बनवलेले आहेत 12 12 ऑन बोर्ड विदाऊट लॉस. इट्स अ खूप चांगली सुरुवात म्हणता येईल कारण 12 धावा 10 पेक्षा जास्त धावा जेव्हा धावपळकावर येत आहेत आणि कुठलाही फलंदाज बाद झालेला नसतो तेव्हा एक चांगली सुरुवात म्हणता येते. आज आपण पाहतोय 60 आकडा दोन्ही मॅच मध्ये झाला मात्र चेस करताना दोन्ही संघ विजयी झाले तेव्हा लक्षात घ्यायचं की 60 पेक्षा जास्त धावा तुम्हाला नक्कीच पटकावे लागतील कारण पहिल्या दोन्ही मॅच मध्ये 60 धावांचा लक्ष पाठलात अतिशय यशस्वीरित्या झाला होता. बॅटिंग साठी आणि गोलंदाजीसाठी देखील पोषक आहे डॉक्टर गवळी सरी खेळपट्टी फक्त तुमच्याकडे ते स्किल होते पोटेन्शियल होते टॅलेंट हवं आणि ज्याच्याकडे टॅलेंट आहे त्याला डेफिनेटली या खेळपट्टीचा या कंडिशनचा या आउटफील्डचा फायदा होताना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन मॅचेस चेस होताना आपल्याला 60 अबाउचं टार्गेट पाहायला मिळालं आणि या मॅच मध्ये देखील सुरुवात फार दमदार केली आहे ती वाघाची वाडी क्रिकेट संघानं. स्ट्राइकर एंडला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय भाविन वाघ या टीमचा जनरल ऑलराउंडर प्लेअर या टीमचा मेन बॅकबोन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो जो सध्या खेळेल स्ट्राइकर एंडला आणि तीन चौकारासोबत त्याची साथ सध्या नॉन स्ट्राइकर एंडला देतोय ज्ञानेश्वर पादीर. दोन चेज सध्या त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट सेकंड ओव्हर या ठिकाणी सकाळी वार्तालाप केला साईनाथ भोईर यांच्या पिच क्युरेटर त्यांनी सांगितलं आज थोडीशी खेळपट्टी फलंदाजीला साथ देण्याची शक्यता आहे मात्र उद्यापासून मात्र फलंदाजीचा या ठिकाणी नक्कीच कस लागणार आहे ते चित्र देखील पाहायला मिळू शकतं.
पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न विषेप मध्ये मिस्टेक झाली होती भाविनकडून, हवं तसं टायमिंग नव्हतं, परंतु फिल्डरच्या आवाक्याबाहेर सेफली बॉल ग्राउंडिंग होतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला रिटर्न थ्रू केला जाईल नोसाकर रेनला. तोपर्यंत रन्स त्या ठिकाणी मिळत आहेत 2 आणि 2 धाब्यासोबत द काउंट ओपन होतो या महत्वपूर्ण मॅच मध्ये. भाविन वाघच टीमची धावसंख्या 14, एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंट, त्याचबरोबर इनफील्ड मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल गल्ली साफी वाडी टीम आणि त्याचबरोबर विकास स्पोर्ट्स पवाल. रिपोर्टिंग करा आपण चाफेवाडी टीम, आपण लगेचच रिपोर्टिंग करा. आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे संपर्क साधा, काही महत्वाच्या सूचना आहेत ज्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, आणि आपले टी शर्ट देखील लगेच कलेक्ट करा. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला आहे, टायमिंग लाजवाब, प्रॉपर टायमिंग, बॉल सीमारेषेच्या बाहेर, हा षटकार. जर 2 षटकांच्या आत बॉल फुटला भिजला अदरवाइज घाल झाला तर एस या टेनी कॉस्ट तुम्हाला फ्रेश बॉल देण्यात येईल. सो हा षटकार आता ठोकलाय स्ट्राइकर रीनला भाविन. षटकारासोबत टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये 21 बोर्ड 20 धावा सध्या स्कोरबोर्ड वर. फुल टॉस बॉल मेजवानी होती गवळी सरांनी, ती दोन्ही हाताने कबूल केली आहे. स्ट्राइकर रीनला बॅटर भाविन वाघन. खूप चांगला फटका बघायला मिळाला, अगदी खराब चेंडू होता आणि खराब चेंडू समाचार ज्याप्रमाणे घ्यायला हवा तो समाचार भाविनीने घेतलेला आहे. सरळ चेंडू फटकारला होता. विकास स्पोर्ट्स पवाळे व चाफेवाडी दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. अटॅक झालाय गोलंदाजाच्या विरोधात भाविन वाघ कडून, पायाचा कमबॅक कशा पद्धतीने होईल. विडिकेटरनी लॉंग ऑन, त्याचबरोबर आहे लॉंग ऑफ डीप मध्ये. सेकंड पावर प्लेचे षटक उडवलाय समोर, अगदी बॉलच बॅक ड्राईव्ह, हाताला स्पर्श झाल्यानंतर बॉल चालला पाठीमागे, लॉंग ऑफला सेकंडचा कॉल ज्ञानेश्वर बादीरचा आणि तो सक्सेसफुली कंप्लीट. वार मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. तालमेल चांगलं राहिलं दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि वेगानं त्या ठिकाणी आपापल्या इनला कंप्लीट करतायत रन्स 2. सो 2 धाव्यानं संघ पुढे सरकतो. वाघाची वाढी टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते इन डबल डिजिट डबल फिगर 22-1 बोर्ड 22 धावा धाव फलकावर. P1 मध्ये सुरुवात दमदार झाली आणि P2 मध्ये देखील थांबायचं नाव घेत नाहीये भाविन वाघ. मिडविकेटला पहिला टोकला होता षटकार आणि आता षटकार जातोय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या या ओव्हर मधील दुसरा ब्लास्ट दे धमाका षटकार. सुरू आहे गवळी सर भाविन वाघ आणि ज्ञानेश्वर पादीर या दोन्ही फलंदाजांची वाघाची वाडी टीम करता. स्कोरबोर्ड वर धावा 28 स्टील 2-2 गो. बाकफुटी आले कट करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही, इट्स अ डॉट. बऱ्याच कालावधीनंतर आता फलकाला मिळतो दिलासा, तुर्तास दाब फलक विश्रांती घेत असताना आराम करत असताना 28-28 च्या आकड्यावर. क्रीडांगणावरती उपस्थित मान्यवर रुपेश दादा भोईर यांचं मनपूर्वक हार्दिक सहश्रीसरचे स्वागत, मोस्ट वेलकम. या आपलं मनपूर्वक स्वागत, विनंती आहे अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. आदर्श चषक धान्यवले आयोजित आदर्श चषक 2023-31 पर्व, आपलं मनस्वी स्वागत. फुल टॉस फटका इथे देखील चांगला आहे, फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाक्याबाहेर त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतो सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवसणी घालणारा हा गगनभेदी गगनचुंबी टावरिंग हिट भाविन वाघचा या षटकातील हा षटकार तिसरा. स्कोरबोर्ड वर धावा 34 एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. चाफेवाडी टीम कॅप्टनला रिक्वेस्ट आहे और एनी टीम मेंबर आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी लगेचच संपर्क साधा आणि आपला ड्रेस कोड त्या ठिकाणी कलेक्ट करा. यस भाविन याने आतापर्यंत तिसरा ब्लास्ट केलेला आहे, काय फलंदाजी करतोय, अगदी आक्रमण केलेलं आहे
आपण पाहतोय अगदी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खूप चांगला उपयोग करून घेतलेला आहे. पॉवर प्ले मध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी व्हायला हवी त्याप्रमाणे फलंदाजी बघायला मिळालेली आहे. ड्रेस कोड सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. ड्रेस कारण ड्रेसिंग इज कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी नाही पण ड्रेसिंग इज कंपल्सरी. आदर्श चषक धान्यवली क्रीडा स्पर्धा आपल्या संपूर्ण गावाची असो गावातील जे जे ज्येष्ठ मान्यवर ज्येष्ठ ग्रामस्थ समाजसेवक कार्यकर्ते पदाधिकारी या क्रीडानगरीमध्ये सध्या उपस्थित आहेत त्या सर्वांना मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने सूचना आहे आपण येऊन आसनस्थ व्हायचं. आपलं सर्वांचं मनपूरक हार्दिक ससनेसरचे स्वागत. षटक तिसरं सध्या सुरू होते. भावित बॉलिंग मार्कवर पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ आणि शॉर्ट ऑफ लेंथ वरती पूलचा हा तडाखा पॉवरफुल हिट मिडिकेट सीमा पार षटका. थांबायचं नावच गवळी सर मैदानामध्ये घेत नाहीये. दोन्ही बॅट्समन या षटकानंतर टोटल आहे 40-40. हा पाप पूल करण्याचा प्रयत्न होत नाही. संधी जरूर निर्माण झाली होती रनआउटची परंतु थ्रो चुकीच्या एंडला दिला तो म्हणजेच मिडविकेटच्या फिल्डरनं आणि तोपर्यंत रिस्की सिंगल सध्या कंप्लीट होत असताना सिंगल धावेसोबत स्कोरबोर्ड पोहोचतो 41-41 वर. कुडवली ब संघाने जे निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा तो योग्य वाटत नाहीये कारण वाघाची वाडी संघाने जे सुरुवातीपासून आक्रमण केलेलं आहे. फटका येते देखील चांगला आहे. प्रॉपर टायमिंग ताकदीचा वापर आणि हा बॉल देखील करतोय मिडविकेट सीमा रेषेतील समोर आउट ऑफ द पार्क. वन मोर यूज इट फ्रॉम भाविन वाघ सिक्सर. खास करून खेळपट्टी तुम्ही पाहतायत साईनाथजी भोईर आणि त्यांचा संपूर्ण हेल्पिंग स्टाफ ज्यामध्ये गिरीशजी भोईर, बालचंद्रजी भोईर, सागरजी राणे, वामनजी टोळे आणि त्यांच्या संपूर्ण ग्राउंड स्टाफची फार मोठी मेहनत तुम्ही पाहतायत. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन बॅकफुट होती आले वीरेंद्र सेवाक स्टाईल स्क्वेअर कटचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका डिपिश बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा फोडली 4 धावा. बरोबर टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल कारण 50 आकडा पार होतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्या विकेट साठी 51 रनची भागीदारी स्वप्नवत कामगिरी या मॅच मध्ये सध्या करतीये टीम वाघाची वाडी. 8 बॉल मध्ये 32 रनचं कॉन्ट्रीब्युशन भाबींचं, 4 क्षेत्राचा बॅटिंग स्ट्राईक रेट, 4 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आणि ज्ञानेश्वर 8 बॉल मध्ये 19 रनचं कॉन्ट्रीब्युशन देतोय पहिल्या विकेट करता. पाहत होता बॉल ऑन साइड ला फ्लिक ऑफ द रिस्ट बॉटमच्या साईडन टर्न केला मिडविकेटला फिल्डर उपस्थित आहे. थ्रो फार चांगला आला पहिल्या टीम मध्ये गॅदरिंग थ्रोविंग कलेक्टिंग चांगलं राहिलं आणि तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल. या सिंगलच्या जोरावर स्कोरबोर्डवर धावा तुम्हाला पाहायला मिळतात आतापर्यंत. 52 ड्रिंक्स ऑलरेडी बी गेटिंग रेडी स्टील 1-2 गो. अंतिमान एकेरचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 चा. स्ट्रायकरला सामोरे जातो ज्ञानेश्वर. कमी गती फ्लॅट डिलिव्हरी फसवा चेंडू होता धीमा चेंडू होता ऑफटमच्या बाहेर अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न फसला ज्ञानेश्वरचा. षटक संपन्न 3 धावा तुम्ही बघतायत. 17.33 धावगतीनं विदाऊट लॉस 52-52 ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूया डीजे कल्पितच्या माध्यमातून सुमधुर संगीत. नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय ज्यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीर किताबासाठी ज्यांच्या वतीनं शीतपेयाची सोय आमच्या मॅनेजमेंट कमिटीपर्यंत पोहोचवण्यात आले ते सन्मान्य मान्यवर गणेशजी भोईर यांचं देखील कोर्यात आपण वेलकम मोस्ट वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. षटक संपन्न 3 धावा दाफलकावरती 52 52 ऑन बोर्ड
अशा कंडिशनला अशा सिच्युएशनला ही पार्टनरशिप गवळी सर कुठेतरी डोके डोके ठरतीय. फिल्डिंग करत असताना कुंडली बी टीम करता खूप चांगली पार्टनरशिप आणि एक वेगवान पार्टनरशिप बघायला भेटते. आणि नेहमीच असं असतं की मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल तर एकतर कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं असतं आणि एक वेगवान पार्टनरशिप होणं सुद्धा गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाज थांबून राहिलेले आहेत. अतिशय वेगवान पार्टनरशिप करत कारण भाविन याने खूप जास्त आक्रमकता दाखवलेली आहे. आतापर्यंत भाविन याने आतापर्यंत तब्बल 33 धावा 9 चेंडूमध्ये 33 4 षटकार आणि 1 चौकार. आणि ज्ञानेश्वर यांनी 9 चेंडूमध्ये 19 धावा 3 चौकार आणि 1 षटकार त्यांनी लगावलेला आहे. ही अप्रतिम भागीदारी पहिल्या विकेटसाठी तुम्हाला पाहायला मिळतीये. ज्ञानेश्वर पादरे आणि त्याचबरोबर भाविन वाघ या दोन बॅटरच्या दरम्यान ओंकार येत आहे. सेकंड स्पेल मध्ये रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी त्याच्यावरती. पहिला बॉल ऑफ टर्मच्या बाहेर ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. गाईडलाईनच्या फार बाहेर अंपायरचा सिग्नल येतो व्हाइट बॉलचा आणि या सिंगल सोबत एक्स्ट्रा धाव फलक बघताय तुम्ही पोहोचते पुढे ते 53 53 ऑन बोर्ड. सेकंड स्पेल मध्ये कॅप्टन ने कंटिन्यू केले ओंकारला. विकेट हवी आहे, ब्रेक थ्रू हवाय फिल्डिंग करणाऱ्या टीम कुडुली बी क्रिकेट संघाला. फटका व्यवस्थित बॅटवरती कनेक्ट झाला नाहीये. बॉल डायवर्ट होतोय बाकवट पॉइंटला. त्या ठिकाणी मिळतीये सिंगल आणि या सिंगल धावेसोबत संघ पोहोचलाय पुढे 54 54 या आकड्यावर. स्ट्राकरला पाहते तुम्ही ज्ञानेश्वर पादीरला 9 बॉल मध्ये 19 रनचं त्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन. शॉर्ट ऑफ लेंथ शफल अक्रॉस होऊन हुक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. जेलची संधी आणि सेकंड अंडे मध्ये एका हाताने पकडलाय जेल. सुटकेचा मोकळा श्वास सध्या मैदानामध्ये सोडतीये टीम कुडवली बी. पहिलं सुयश ज्ञानेश्वर पादीर बॅक टू चांगली फलंदाजी केली ज्ञानेश्वर पाटील यांनी. खास करून पार्टनरशिप खूप चांगली बघायला मिळाली. 54 धावांची पार्टनरशिप 10 चेंडूचा सामना केला. 3 कलात्मक फटके बघायला मिळाले ज्ञानेश्वर पाटीलकडनं आणि 19 धावांची खेळी केली. आणि महत्वाची म्हणजे उपयुक्त पार्टनरशिप भाविन सोबत केलेली आहे 54 धावांची पार्टनरशिप. आणि आता आता फलंदाजी करण्यासाठी वन डाऊन पोझिशन जातोय विकी पारदी. खर तर आदिवासी संघ आहे सर वाघाजेवाडी. परंतु क्रिकेटचा स्टँडर्ड या टीमच्या मागच्या 3-4 वर्षाचा आम्ही पाहतोय A1 क्वालिटीचं राहिलंय. आणि एक वेगळा स्टँडर्ड या टुर्नामेंट मध्ये देखील जपण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सध्या होत असताना. दीपक बुराडे आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये सुद्धा एक आदिवासी संघटना आहे पण त्यांचा क्रिकेट सुद्धा अप्रतिम आहे. कारण तिथे एक स्पर्धेला सुद्धा मला आमंत्रित केलं होतं. त्यांच्या प्रीमियर लीगला सुद्धा मी त्या ठिकाणी होतो. पण खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात. खूप चांगली प्रगती खूप चांगली प्रोग्रेस त्या ठिकाणी बघायला मिळते. न्यू बॅटर विकी साकर रेडला. विकी साठी स्लोवर वन अपील झालं. अपील झालं स्ट्रॉंग LBW लेग बिफोर विकेट साठी. बट पिचिंग ऑफ टर्मच्या बाहेर आहे. इम्पॅक्ट पाहिला अंपायर महेंद्र भवर सर यांनी. आता सिग्नल येतो तो लेग बायचा. सो आठ होते आणखीन एक रन एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा सोबत डाव पुढे सरकलाय 55 55 या आकड्यावर. ओमकारचा षटक सर सेकंड स्पेल मध्ये त्याला कॅप्टननं काय इन्व्हाइट केलंय त्याला अनुसरून प्रशंसनीय आणि स्तुतिमय गोलंदाजी सध्या तो मैदानामध्ये करतोय. स्टेप आउट झाले इनसाइड आउट व्हाट अ शॉट. गॅप मध्ये ढकलत असताना एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या बाउन्स वरती बॉल चालला निघून सीमारेषेच्या बाहेर आणि हा ठोकलाय बेदून द वेफार्म चौकार. नाव लक्षात ठेवा भाविन वाघ. फटका खेळाचा भाविन वाघ लॉंग ऑफच्या क्षेत्राशी त्यांनी फक्त बघितलं की चेंडू किती वेगात दूर जातोय. आढळण्याचा प्रश्न बाजूला राहिला किती वेगात हा चेंडू काय फटका. अगदी सचिन तेंडुलकरचा अंदाज बघायला मिळाला या फटक्यामध्ये. आणखीन एक चांगला फटका एक्झॅक्टली गॅप मध्ये बॉल मिडिकेट आणि लॉंग ऑनच्या दरम्यान टकराव त्या ठिकाणी झाला. लास्ट मोमेंटला बॉलला आतमध्ये ढकलणं फिल्डरनं. तोपर्यंत रन मिळत आहेत 2 आणि या 2 धावेसोबत तुम्ही बघतायत सध्या संघ पोहोचलाय पुढे 61 61 या आकड्यावर.
बैटिंग करते भावीन वाघ बारह बॉल मध्य चालीस वर पहले दिवस अर्धशतक बत्तीसव्या पर्वत बैट मध नहीं का हा फार मोटा एक्स्ट्रा प्रश्न है गवली सर कारण ज्यादा पद्धति ने तो बैटिंग करते संधि स्क्वायर ऑफ द विकेट डाउन साइड टर्न कर बॉल स्क्वेर लेग फील्डर उपस्थित है तो उचल फेक होल साकर रेनला तो पर्यत मिलती है फक्त सिंगल सिंगल सोबत षटक संपन्न चार पंद्रह पूर्णांक पन्ना धावगति तुम्हें बगता है हा करंट रन रेट बासष्ट धावा दा फलका वरती गड़ी बात एक बैटिंग करता वाघा की वाड़ी क्रिकेट संघाच तेरा बॉल मध्य एक्केचाळीस कॉन्ट्रीब्यूशन भावी चला नेक्स्ट मैच विकास स्पोर्ट्स पवाड़ ने विरोध चाफेवाड़ी इनिंग ब्रेक ऐसी दरमियान टॉस साठी तुम्हाला रिपोर्टिंग करणे फार गरजेचे आहे येस 13 चेंडू मध्ये 41 धावांची तुफानी विस्फोटक विध्वंस खेळ केले भाविनेने आणि पहिलं अर्धशतक बघायला मिळते का बघायचं आहे आदर्श चषक 2023 मध्ये साफेवाडी टीम कॅप्टन और एनी टीम मेंबर कल्पेश बबलू जर आपण क्रीडानगरी मध्ये उपस्थित असाल तर लगेच जे आपण टॉस का बस कक्षा मध्य जिथे अपन करू टॉस आज दिवस पैला फेरी अंतिम लड़ती जा अंतिम अखेर पैला डावाच निर्णायक षटक बॉलिंग मार्ग वरती कॉमेंट्री बॉक्स कड़ी तैयार गोलंदाज स्वप्निल साकरेनला भाबीन पहला बॉल लोवो फुल टॉस ऑन साइड ऑन दी ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन फील्डर उपस्थित है सेकंड का कॉल विकी नॉन साकरेनला वेगाने धावतो अपील झाला सेकंड का कॉल जो घातकी ठरला हानिकारक ठरला बैट्समन विकी करता तो रन आउट बसतोय 63 ला हा हादरा सध्या दुसरा कुठल्या बॉल चेंडू न खेळता कॅप्टन विकी डायमंड डक वर बाद झालेला आहे न्यू बॅट्समन दीपक वाघ सध्या तुम्हाला पाहायला मिळतो नंबर चार वरती साकरेनला भाविन ज्याने या मॅच मध्ये अफलातून इनिंग आतापर्यंत साकारली आहे लेफ्ट हँडर सीमरचा लोवर फुल टॉस मारती लिडिंग एज विकेट कीपर बॉलच्या खाली भावीष वाघची संघर्षमय केली फेल आणि बसलाय हा महत्वपूर्ण हादरा वाघाची वाडी टीमला भाविन बैक टू द उशीर झाला या विकेट करता पण दीपक कॅप्टन विकी याने जी कामगिरी सोपवली होती भाविन याच्यावर ती त्याने चोख बजावलेली आहे चांगली कामगिरी पार पाडलेली आहे आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये तो घेऊन गेल्यानंतर बाद झालेला आहे पाया तर रचलाय सर ज्ञानेश्वर आणि त्याचबरोबर भाविन परंतु आता कलस म्हणून उभा कोर राहणार हे डेटवर मध्ये फार इम्पॉर्टंट आहे वाघाची वाडी टीम सटा सध्या पाहायला मिळतात दीपक दोरे खेळण्यासाठी साकर रेनला स्वप्निलचे षटक आतापर्यंत जबरदस्त एक वैयक्तिक सुयश त्याचबरोबर मिल्टी सांगित सफलता त्याला दोन बॉल वरती 63 ला तीन लॉस स्टील 4 टू गो रनवे मध्ये आला व्यत्यय अंपायर कडून सिग्नल येतो डेड बॉलचा सो हा बॉल पुन्हा आता टाकावा लागेल स्वप्निलला लेफ्ट हँडर मीडियम पेसर
मध्यम गति गोलंदाज तुम्हें बघता है अंतिम षटक स्वप्निल शॉर्ट ऑफ लेंथ बैकफुट वरती आले स्क्यू ड्राइव करना चाहिए प्रयत्न फील्डर बॉल ऐसी पाठमोरे सेकंड चा कॉल स्ट्राइकर रेन ला थ्रो थोड़ा लेजी आला कारणास्तव तुम्हें बघता है सस्ते ने मिलता है रन दोन सो दोन धावे ने संघ पोहोचला पुढे 65 65 या आकड़ावर दीपक दोरे स्ट्राइकर रेनला फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला आहे सुपर फ्लॅटेड पॅरलल स्ट्रोक स्क्वेअर लेग सीमा रेषेला हा करणारा जबरदस्त फटका पाहताय दीपक दोरेच्या बॅट मधून षटकार षटकारांना डाव सरकला पुढे 71 71 आकड्यावरती दोन मॅचेस मध्ये गवळी सर आपण सरासरी धावा पहिला 60-61 बट या मॅच मध्ये फार मोठा उच्चांक 71 धावेचा दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असताना गाठलाय तो म्हणजेच वाघाच्या वाडी टीमनं येस आज आपण पाहतो हाय स्कोरिंग मॅचेस पाहतोय आणि पहिल्या दोन्ही मॅच मध्ये आपण बघतो चेस करताना मॅचेस जिंकलेल्या धावांचा पाठलाग करताना सामने जिंकलेले आहेत स्टील 2-2 गो फुल टॉस वेस्ट ऑफ हाईट अंपायरचा सिग्नल लगेच आला बीमर बॉल आणि अजिंक्यराने स्टँडच्या अगदी समोर फिल्डरच्या डोक्यावरून बॉल मुसंडी मारून चाललाय मिडकटला बाउंड्री लाईनच्या बाहेर 9+4 एकूण मिळतात एक्स्ट्राचा रन या 5 हा एक्स्ट्रा पास धाव फलक 76-76 वर संयम कुठेतरी गमावला सर स्वप्निलनं सुरुवात त्याची फार चांगली झाली होती डे टूर मध्ये परंतु आता सी फॉर कंट्रोल नियंत्रण त्याच्याकडे नाही आणि त्याचा मोबदला सध्या मैदानामध्ये मोजतीये टीम कुडुलिबी फ्री बॉल संधी निर्माण झाली दीपक दोरेला त्या संधीचं सोनं तर करू शकेल का हे देखील पाण्याजोग असेल मात्र फिनिशरची भूमिका तो चांगली साकारतो आतापर्यंत या इनिंग मध्ये फुल टॉस टाइमिंग व्यवस्थित जुळले का फिल्डर प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाक्या बाहेर मिडविकेट सीमारेषा फोडत असताना हा बॉल देखील घेतोय प्रेक्षक वर्गाची भेट षटकार चार बॉल मध्ये 18 रन कॉन्ट्रीब्यूट दोरेचं दोन षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून 450 च्या बॅटिंग साईकडे तो बॅटिंग करतोय धाव संख्या 82 लास्ट बॉल दबाव आहे दडपण आहे स्वप्निल वरती प्रेशर क्रिएट केला डॉमिनेट केले त्याला या मॅच मध्ये डेट ओव्हर मध्ये दीपक दोरे जो डेट ओव्हर स्पेशलिस्ट बॅट्समन आहे वाघाच्या वाडी टीमचा हार्ड हिटर बॅटिंग सध्या त्याची होतीये लास्ट बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका आउट ऑफ द पार्क षटकार थैंक यू डीजे पहिला डाव संपला 5 षटकांच्या समाप्तीनंतर 17.60 धावेची धावगती धावा बनवल्या 88-88 तीन विकेटच्या मोहोरल्यात आणि दीपक दोरेनं 5 बॉल मध्ये कॉन्ट्रीब्युशन दिला 24 आणि 89 लक्ष आता सेट झालंय सेकंड इनिंग मध्ये ते कुडवली बी टीमच्या समोर चला वाघाची वाडी टीम आपली फिल्डिंग लगेच सेट करा टॉस साठी रिपोर्टिंग करा चाफेवाडी टीम कॅप्टन कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत विकास बोर्ड्स पवाळेचे आणि तुमच्या समोर यस दोन्ही कॅप्टन या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस बॉक्स जर आपण बघितलं तर श्री गणेश प्रिंटर्स प्रोप्रायटर वामनजी भोईर रॉयल हॉस्पिटल डॉक्टर प्रमोदजी पस्टे एम स्पोर्ट्स तिसाई केबल अँड इंटरनेट प्रोप्रायटर श्यामजी भोईर आणि टेन क्रिक लाईव्ह या सर्वांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय
सर्वप्रथम दोन्ही कॅप्टनना आम्ही मोमेंटस देऊ. निवृत्तजी भोईर, त्याचबरोबर रघुनाथजी भोईर, रुपेशजी भोईर, या तिन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल. सर्वप्रथम आम्ही हरिभक्त परायण स्वर्गीय विठ्ठल शंकर भोईर यांच्या स्मरणार्थ आम्हाला जे मोमेंटस स्पॉन्सर केलेले आहेत ते मनोहरजी विठ्ठल भोईर यांच्याकडून ते दोन्ही कॅप्टनना देण्यात येईल, आमचे मान्यवर देतील. हे सब पवाळे संघ कॅप्टनला आपण हे प्रदान करायचे मोमेंटस. सर्वप्रथम त्यांचं चाफेवाडी संघ कॅप्टनला सुद्धा एक मोमेंटस आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे, जे आम्हाला स्पॉन्सर केले मनोहरजी विठ्ठल भोईर यांच्याकडून स्वर्गीय विठ्ठल शंकर भोईर यांच्या स्मरणार्थ. टॉस होईल आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीत. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही कॅप्टन कॉलिंग कोण करणार आहे? कॉलिंग आपला काय कॉल असेल? काटा. काटा, येस सर. चाफेवाडी संघाचे कॅप्टन काटा, येस सर. आणि आलेला आहे मात्र छापा. मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थलापन व्हायचंय. मॅच सुरू होणार आहे ते मी फारसं ओपनिंग घेणार नाहीये. आपण मान्यवर कक्षामध्ये बसायचंय. नाणेफेक जिंकलेली आहे, खाली बसायचंय कारण फारसं ओपनिंग घेतलं जाणार नाही कारण मॅच सुरू होणार आहे. नाणेफेक जिंकलेली आहे, कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर? खूप छान वाटलं, खूप चांगलं आयोजन आहे. गेल्या वर्षी आम्ही आलो होतो, त्याच्यापेक्षा आता पण एकदम चांगलं वाटतं. म्हणजे आल्यावर खेळायला खूप भारी वाटतं. नाणेफेक जिंकलेले काय निर्णय आहे? फिल्डिंग. साधारण किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असणार आहे समोरच्या संघाला, चाफेवाडी संघाला? चाफेवाडी टीम सुद्धा खूप चांगली आहे, ती टीम सुद्धा खूप चांगली खेळते, पण तरी आम्ही त्यांना 50 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, थांबवणार. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी, खूप खूप शुभेच्छा असणार आहे. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? प्रथम आम्ही फलंदाजीच केले असते. तुमच्या मनासारखं झालेलं आहे. मग तुम्हाला पहिलीच मॅच जर जिंकायची असेल तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? पवाळे टीम सुद्धा तितकीच ताकदीचे आहे, आम्ही 60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. दोन्ही संघ कॅप्टननी सांगितले की समोरचा संघ बलाढ्य आहे, हे फार महत्वाचं. तुम्ही खेळताना जेव्हा खेळताना त्या समोरच्या संघाला खूप ताकदवर समजूनच खेळायचं असतं, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास नेहमी वाढत असतो. तर खूप खूप शुभेच्छा असणार आहेत तुमच्या दोन्ही कॅप्टनसाठी, अर्थात चाफेवाडी त्याचबरोबर पवाळे संघासाठी. आदर्श इलेव्हन धानिवली क्रिकेट क्लब यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा असणार आहे. ऑल दी बेस्ट. तर न्यूज या ठिकाणी असं असणार आहे की पवाळे संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि चाफेवाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. आणि मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील पॉवरफुल कॉमेंटेटर, भिवंडीचा एक बुलंद आवाज सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठी स्वीट इस इन महाराष्ट्र डॉक्टर गवळी सर. तर आपण पाहतोय की सामन्याला इथे मात्र निश्चित सुरुवात होताना ज्या प्रकारे बॅटिंग पाहिली होती, एक जबरदस्त बॅटिंग चं प्रदर्शन पाहिलं आणि एक मोठं टार्गेट उभं केलंय. पहिला चेंडू माता अराउंड झाले, एक त्रिफळाची बाद होतोय. पहिला धक्का बसलाय पहिल्या चेंडूवर. एक खूप मोठं टार्गेट पाहतोय आपण. ज्या प्रकारे बॅटिंग केली होती वाघाची वाडी टिमणी आणि ज्या प्रकारे नाव आहे आणि उल्लेख केला होता की वाघाची वाडी किती वाघ आहेत, दाखवून दिले की आम्ही वाघ निश्चित आहेत बॅटिंगच्या माध्यमातून. एक जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंग करताना आता पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय बॉलर भाविन वाघ झनी. चांगली बॅटिंग केली, 42 धावांची खेळी साकारली होती असं वाटलं होतं की अर्धशतक पूर्ण करेल. याच पात्रात परत एक चांगला चेंडू पटवायची लागला आणि सहमत आहे. 5-5 स्वरूपात अजून एक धक्का बटलाय, विकेट थर्टीवर येऊन टेपलाय गोलंदाज भाविक वाघ.
90 धावाचं टार्गेट आहे ते मात्र सामना जिंकण्यासाठी ज्या प्रकारे पाहतोय की आपण टीम बॅटिंग करताना ते मात्र अडचणीत सापडलाय संघ कारण की पहिल्या षटकामध्ये खातक बॉलिंग इथे मात्र करताना भाविक वाघ एवन क्वालिटीची बॅटिंग पाहिली त्यानंतर मात्र एवन क्वालिटीची बॉलिंग सुद्धा पाहतोय म्हणजे एक उच्च कोटीचा ऑलराऊंडर पाहतोय आपण सातत्याने आपल्या टीमसाठी खूप चांगलं योगदान देताना विकेट हॅट्रिक इथं मात्र पूर्ण करेल काय तो शतक्षण कायम आहे नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण स्ट्राईकला इथे मात्र सचिन हा चेंडू सोडून दिलाय माहितीये की विकेट हॅट्रिक आहे म्हणून चेंडू सोडून दिलाय ज्या प्रकारे चेंडू टाकला होता अतिशय सुरेख लाईन वरचा चेंडू होता आदर्श चषक 2023 हा आपण पहिला दिवस सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने स्पर्धेला प्रारंभ झालाय पर्वत 3100 वर्ष पाहतोय आपण या स्पर्धा ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कोर्ट ड्राईव्ह पाहतोय आपण तिथे मात्र फंबलिंग मिळालं आणि दरम्यान फक्त आणि फक्त संधी होती एकच सिंगल इथे मात्र सचिन कम्प्लीट करतोय व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि टीमचं खातं उघडतोय इथे मात्र दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 90 धावाचं टार्गेट स्वीकारताना धीमी आणि या संत सुरुवात पाहतोय आपण बॉलर सज्ज होताना भाविक वाघ अतिशय सुरेख हाय क्वालिटीची बॉलिंग करताना पुढचा चेंडू याच पात्रात तिल्लकते देशालची आठवण झाली फटका फटलाय आणि अशाच बरोबर तिसरा विकेट या षटकामध्ये प्राप्त करतोय तो म्हणजे भाविक वाघ खराब परिस्थिती पाहता पण दयनीय स्थिती म्हणता येईल अशा प्रकारे तुमच्या समोर एक मोठं आव्हान आहे महाराष्ट्राचा सर्वात जर उंच डोंगर पाहिला पण कळसुबाई शिखर आहे तो शिखर जर तुम्हाला पार करायचं असेल तुमच्या अंगातची तुमची क्षमता ती मात्र सिद्ध करावी लागेल पण इथे मात्र उलट पाहतोय आपण आता मात्र पटावर हजी लावण्याचं काम करताना कुडवली ब टीमचे बॅटर तू चल मै आया अति घाई संकटात नाही एक मराठीतली म्हण आहे त्या प्रकारे घाई करताना पाहतोय प्रत्येक बॅटर मला वाटतं की गावाकडे जायचं का घाई पडली काही तर मात्र फाईट तुम्हाला करावी लागेल टार्गेट किती आहे याला तुम्ही पाहू नका तुमच्या जवळचा जो खेळ आपण आहे तो दाखवायचा आहे आणि एकच सांगेल कुडवली बटम बस सांगायला की तुम्ही आयुष्यामध्ये कुठं पण खेळा जा तुम्ही फाईट करायचा शिका निश्चित पराभव एका टीमचं होणं ते सातत्याने पाहतोय पण पराभव असा झाला पाहिजे की आपल्या गावात गेल्यानंतर गावाचे लोकांनी सुद्धा आपल्या पाठीवर थाप दिली पाहिजेत की तुम्ही हरला नाही तुम्ही जिंकलाय ज्या प्रकारे तुम्ही फाईट केली पण इथं मात्र एकतर्फी सामना पाहतोय आपण सज्ज होताना बॉलर राईट मारतो विकेट याच पात्र अजून एक अतिशय सुरेख चेंडू आता मात्र निश्चित घातक बॉलिंग करताना पाहतोय पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त बॉलिंगचा नजारा पाहिलाय आपण इथे मात्र भाविक वाघ यांच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम षटकाची समाप्ती धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 1-3 महत्वपूर्ण गडी बाद केले इथे मात्र या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी करताना भाविक वाघ वाघाप्रमाणे इथे मात्र कौशल्य दाखवताना मैदानाच्या आतमध्ये भावीन हा खेळाडू बॅटिंग करताना जर पहिले आपण 42 धावाचं योगदान दिलं होतं पाहतोय पण आता मात्र या क्रीडानगरीमध्ये अजिंक्य रहाणे स्टँड पॅक आहे त्यानंतर पाहतोय की आपण रोहित शर्मा स्टँड मध्ये काही खेळाडू पाहतोय आपण अतिशय चांगलं सुसज्ज आयोजन पाहतोय आपण आदर्श चषक 2023 हा देखणा आणि अप्रतिम उच्च कोटीचं आयोजन पाहतोय आपण आदर्श गाव का म्हटलं जातोय आदर्श नाव का आहे टीमचं हे प्रत्येक आदर्श टीमच्या प्रत्येक खेळाडू दाखवलंय टीमचा कुल कॅप्टन वामन भोईर हरी भोईर मल्हार भोईर मंगेश भोईर साई भोईर भालचंद्र भोईर हेमंत माळी त्यानंतर श्याम भोईर गौरव भोईर सागर राणे महेश टोले प्रवीण भोईर ग्रेट ऑलराऊंडर इन तालुका क्रिकेट मुरबाड त्यानंतर गिरीश भोईर आणि वामन टोले या सर्व टीमच्या माध्यमातून आणि समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून उच्च कोटीचा एक दर्जेदार आपण पाहतोय तो म्हणजे आदर्श चषक 2023 हा जबरदस्त आयोजन या स्पर्धेमध्ये जवळपास मला वाटतं की येणाऱ्या 7 दिवसांमध्ये हाय क्वालिटीचे सर्वच कॉमेंटेटरला आपण ऐकणार आहोत त्यामध्ये जे विशेष 10-12 कॉमेंटेटरना संधी या वर्षी मात्र पाहतोय आपण आयोजकाच्या माध्यमातून आज पहिल्या दिवसामध्ये माझ्यासोबत मॅजिकल ऑफ मराठी व्हॉइस डॉक्टर गवळी सर त्याच्यासोबत व्हॉइस ऑफ मुरबाड दीपक बिराडे या स्पर्धा चेंडू चांगला होता परत पहिला अँगल म्हणून चेंडू थोडासा बाहेर निघणारा होता आता मात्र संघर्ष करताना आणि कुठल्याही क्षणी असं वाटत नाही की ज्या प्रकारे कुडवली बस संघ इथे मात्र फाईट करताना पाहतोय आपण या स्पर्धा सफल झाला होता हुक करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संघर्ष पाहायला मिळत नाहीये साप खराब बॅटिंग पाहतोय आपण पूर्णपणे दबाव टाकला गेला पहिल्या षटकामध्ये आणि त्या दबावातून मात्र सावरताना दिसत नाहीये बॅटिंग करणारा संघ
एकतर्फी सामना सध्या तरी पाहते आपण. आणि मल्हारी जर विचार केला आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुमच्याजवळ पॉवर प्लेइंग का असतो, त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्याची संधी असते पण पॉवरफुल बॉलिंग, अजून एक चांगला चेंडू. असं वाटते की डोळे बंद करून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटर जर पाहिला आपण आतापर्यंत विचार जर केला आपण सचिन उदित धीमी बॅटिंग करताना, क्षेत्ररक्षण जर पाहिला आपण सेकंड पॉवर प्लेच्या षटकामध्ये पीटू गली पॉइंट यासपात परत हलक्या त्यांनी खेळण्याचा प्रयत्न होता पण अजून धाव होत नाहीये, परतीचा प्रवास करावा लागेल, तालमेल प्यायला मिळत नाहीये फलंदाज जिथं मात्र धावकीच्या स्वरूपात परतीचा प्रवास करताना चौथा धक्का बटलाय टीम कुडवली या संघाला. दयनीय स्थिती नाजूक स्थिती पाहतोय आपण. पूर्णपणे वर्चस्व जर पाहिलं आपण या सामन्यामध्ये काय जकास कामगिरी पाहिली आपण वाघाची वाडी या टीमचं उच्च कोटीचं प्रदर्शन पहिले बॅटिंग करताना न भूतो न भविष्यती आज रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये सर्वत आहेच. इंडिव्हिज्युअल स्कोर जर पाहिला आपण तब्बल 89 धावा धावपल करून 90 धावाचं टार्गेट उभं केलं. त्यानंतर मात्र अचूक टप्प्याची बॉलिंग काय सुरेख भाविन वाघची बॉलिंग पाहिली आपण, म्हणजे या टीमचा एक ट्रम्पकार्ड खेळाडू म्हणून ज्याचं नाव आम्ही उल्लेख करतोय त्याच प्रकारे नावाप्रमाणे त्याचं खेळाचं प्रदर्शन पाहतोय. मग बॉलिंग असो की बॅटिंग की मात्र आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण अष्टपैलू खेळाडू पाहतोय आपण या टीमचा. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आता मात्र बाळा येतोय यश पात्राड बॅटिंग खेळायचा प्रयत्न. आता मात्र संघर्ष संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. मला वाटते की धावा या षटकामध्ये एक खर्च केल्याने धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त धावपल कडून त्या धावा आहेत त्या दोन आणि या चार गडीच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला कलरफुल टी शर्ट स्पॉन्सर केले आमचे सन्माननीय जयवंत दुधाळे साहेबांचं पाहतोय की आपण व्यासपीठावर आगमन होताना वेलकम दादा आपल्या लाख मुलाचा सहकार्य या आदर्श ट्रॉफीसाठी आदर्श बनवण्यासाठी खूप लाख मुलाचं योगदान तुमचं असतो. मी आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपलं व्यासपीठावर मंचावर मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. वेलकम आमच्या सोबत अजून एक आदर्श म्हटलं तर गाव आदर्श व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तिमत्वाचं. वेलकम दादा स्वागत आहे आपलं. जबरदस्त बॉलिंग पाहतोय आपण इथं मात्र पुढचा चेंडू यास पाहता पहिल्या वेळेस एक चांगला आत्मसन भरलेला फटका पाहिला आपण. ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडू लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय दरम्यान फक्त आणि फक्त मिळेल या चेंडूवर एक सिंगल मिळतोय आणि टीमची धावसंख्या आता मात्र तीन चार गड्याच्या मोबदल्यामध्ये. कासव गतीने बॅटिंग पाहतोय आपण कुडवली टीमची. यास पात्र राऊंड झाले एक अजून एक फलंदाज त्रिपाचित बाद तू चल मैं आया पटावर हजी लावण्याचं काम करताना कुडवली टीमचे बॅटर्स. क्रिकेट रसिकाला काय आवडते षटकार चौकार आणि ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये अक्षरशः षटकार चौकाराचा पाऊस पडला होता व्यापारी बनले होते भाविन वाघ यांच्या बॅटमधून तब्बल षटकार चौकार निघाले होते आणि एका चांगली मॅरेथॉन खेळी साकडली होती 42 धावाची. असं वाटलं होतं की पहिलं अर्धशतक पूर्ण करेल काय भाविन वाघ पण मात्र बाद झाला होता आणि त्याच खेळीच्या बळावर खूप मोठी धावसंख्या उभी केलेली होती टीम कुडवली या टीम समोर. नवीन बॅटर आता मात्र क्रमांक 7 पाच बाद फक्त आणि फक्त 3 अशी नाजूक स्थिती. मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना इथे मात्र पाहतोय आपण वाघाची वाडी हा संघ. यास पात्र हा फटका फटलाय आणि सरळ हातात अजून एक बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल तू चल मै आया अशी नाजूक स्थिती. माजी पोलीस पाटील स्वर्गीय गोविंद संतू भोईर क्रीडांगण पाहतोय आपण सुसज्ज असं क्रीडांगण अतिशय उच्च कोटीचं आपण हा क्रीडांगण पाहतोय आणि याच क्रीडा नगरीमध्ये पाहतोय की तब्बल 31 पर्व पाहतोय आपण. आदर्श चषक आयोजन संपूर्ण ऑल आदर्श चषक दाणिवली आणि ऑल ग्रामस्थ मंडळ दाणिवलीच्या माध्यमातून हे उच्च कोटीचं टेनिस क्रिकेटचं आयोजन मुरबाड तालुक्यातली मितमनीची धडाकेबाज आणि आदर्श चषक नंबर 1 दोन्ही टीम आयोजन रँक करताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे व्हीआयपी डाईज समालोचन कक्ष खेळाडू कक्ष व्हीआयपी मंच पाहतोय आणि कॉमेंट्री बॉक्स अतिशय चांगल्या ठिकाणी पाहतोय आपण. सेकंड मजल्यावर हा कॉमेंट्री बॉक्स पाहतोय आपण आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय.
यज पाता प्रश्न विचार गया सहमत है अजुन एक धक्का बटला है तीन या धाव संख्य और विकेट किती पड़ा गे पे सावा धक्का बटला है इत मात्र विकेट की हैट्रिक पूर्ण करना बॉलर बनला इत मात्र बॉलर पहतो अपन भावीन वाघ जबरदस्त पहले बेचस धावा मात्र विकेट की हैट्रिक जबरदस्त बॉलिंग करता एकच नाव फक्त या मैदानाच्या आत मध्ये पत्ते पण हा मैदान गाजवताना वाघाची वाडी या टीमचा वाघ खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण भावीन वाघ नावातच वाघ आहे आणि वाघाप्रमाणे ते आता प्रदर्शन करताना पाहतोय भावीन इज अ ग्रेट ऑलराउंडर यास पता ड्राइव्ह केले चांगला फटका आहे पण फक्त आणि फक्त मिळेल इथं मात्र सिंगल एक रन्स टीमची धावसंख्या पाहते आपण पुढे सरते आता मात्र सहा बाद चार सात बाद चार जबरदस्त बॉलिंग मे कि लो स्कोरिंग टीम के नाव जाए दुर्गंकी मध्य प्रवेश करेल कि नहीं हिपन शंका निर्माण मात्र ज्या प्रकार बैटिंग पहतो अपन आदरणीय योगेश भोईर पितर सिंह नावाने पहतो कि समालोचन कक्ष अपन पहतो मध्यम विकेट हैट्रिक साठी पहले विकेट हैट्रिक चारशे 44 रुपये क्या बात है तो खास आकर्षण से आदर्श चषक ट्रॉफी षटका समाप्ति तीन षटक समाप्ति धावसंख्या जर पहले अपन आता मात्र आठ है जर विचार के सात फलंदाज प्रति प्रवास के खूब नादूर स्थिति ड्रिंक टॉली मेरे आत मे पे अपन छोटा सा ब्रेक घेन ऐकूया डीजी मध्यम मधुर संगीत निश्चित आमजे डीजे कल्पेश बीजे तो पर्यंत आपण चैजा माध्यमातून आम्हाला खूप लाखमोलाचा सहकार्य मिळाले स्पर्धेमध्ये हे पाहते आपण उत्कृष्ट फलंदाज बॅट टीशर्ट आणि आर्किस्पोर्ट भादवर जर म्हटलं नो डाऊट गणेश पाटील यांच्याकडून सातत्याने पाहतो की या स्पर्धेला खूप लाखमोलाचा सहकार्य गणेश दादा आपला मी आयोजक कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक असा अभिनंदन करते त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्रक्षक सूच उत्कृष्ट गोलंदाज सूच आणि भव्य चषक पाहतोय आपण वामनदादा भोईर यांच्या माध्यमातून पाहतोय आपण वामनदादा सुद्धा या आयोजकाच्या माध्यमातून एक लाख मुलाचा सहकार्य निमित्त मिळतोय कारण की आयोजक स्वतः आहेत आणि कुल कॅप्टन का म्हटलं जातोय आदर्श इलेव्हन धानिलो टीमसाठी आणि जे दाता माता पाहतोय की आपण मल्हारी टीम कडे नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे एक निश्चित चांगली गोष्ट आहे युवा खेळाडूला त्या मात्र संधी दिली आयोजक पाहते आपण समस्त ग्रामस्थ मंडळ धानिवली विशेष सहकार्य ग्रामस्थ मंडळ धानिवलीचं नेमिंग असतोय आदर्श क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून हे अतिशय चांगलं आयोजन पाहते आपण सामनावीर पुरस्कर्ते जे आहेत आपण पाहतोय की विद्यमान ग्रामसेवक एक खूप चांगलं व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर चिंदू भोईर साहेब जीवन भांडे साहेब भालचंद्र भोईर साहेब सोमनाथ भोईर किरण भोईर एम फोर्ट मुरबाड किशोर म्हणजेच के के या सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय की तुमचं सहयोग या स्पर्धेला उच्च कोटीवर नेण्याचं काम करताना पाहतोय आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये यात पात्र हवेत आहे फ्लॅश स्लिप कडे कुठलाही क्षेत्र शक नाही की एका ट्रॅकवर दोन गाड्या म्हणजे ऍक्सिडेंट होणार प्रतीचा प्रवास करावा लागेल ऑटो हा बॅटर बाद होतोय आणि असं वाटतं की आता मात्र संपूर्ण संघ ऑलआउट होईल काय निश्चित काल दोन दिवसापूर्वी पहिल्यापैकी वन डे मध्ये सर्वात मोठा विक्रम इथं मात्र प्रस्थापित केला होता इंडिया टीमने इथं मात्र या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा विजय संपादन करेल का इथं मात्र टीम पाहतोय आपण ज्या प्रकारे वाघाची वाडी या टीमचं प्रदर्शन पाहतोय आपण मित्रांनो मांडण्यासाठी जे 11 बक्षीस आहेत त्यामधून एक बक्षीस ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले म्हणजे थकावट झालेले खेळाडूंना एनर्जी म्हणून केली
ज्यांनी स्पॉन्सर केले असे आमचे लाडके जीवन भांडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वकचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर एकतर्फी सामना जेवढ्या विकेट तेवढ्या धावा. इथे मात्र पाते धापलकर आता मात्र आठ आठ बाद. जेवढ्या धावा तेवढ्या विकेट. विकेट आणि धावामध्ये मला वाटतं की शर्यत लागलेली आहे आणि खूप खराब प्रदर्शन पाहिलं आपण. इथे मात्र निश्चित यावच पात्र अप्रतिम चेंडू होता. अप्रतिम चेंडू आता मात्र संघर्ष करताना कुडवली टीम मात्र पराभवाच्या छायाकडे वळताना पाहतोय आपण. बस संघ आहे मला वाटतं की येस संघ सुद्धा असेल म्हणजे नवकाच संघ पाहतोय आपण कुडवली टीमचं. आणि चित अनुभवाची शिजवी सुद्धा कमी आहे आणि या सराव तुम्हाला जास्त करावा लागेल. एकच संदेश देईल कुडवली ब टीमला की तुम्ही सराव जास्त करा. आणि तुम्हाला शुभेच्छा मी आतापासून देतो की एका पर्वाने तुम्ही खपून जाऊ नका. क्रिकेट आहे, एका टीमला पराभव स्वीकारावा लागतोय पण चांगली सुरुवात करून देणं गरजेचं होतं. पण खराब सुरुवात पाहायला मिळाली आणि त्याचा अचूक फायदा घेतला प्रत्येक बॉलरने. बॉलर सज्ज होताना परत पाहतोय आपण. याच पात्रास लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न परत हवा तसा भेटच्या पट्ट्यात घेतला नाही. चेंडू मात्र ऑनसाइड कडे ट्रॅव्हलिंग होताना फंबलिंग पाहतोय. फक्त आणि फक्त एकच सिंगल मिळेल. आता मात्र जिमतीम धावसंख्या दुरियंका पार करते. इथे मात्र आठ गडीच्या मोबदल्यामध्ये 90 धावाचं टार्गेट स्वीकारताना. शुक्रवारी पहिला सामना आपण पाहणार होतो. आदर्श 11 टीमच्या माध्यमातून तो संघ मैदानात उतरेल. केकेची बॉलिंग, प्रवीण भोईरचा ऑलराऊंडर प्रदर्शन, मल्लारी यांची चांगली बॉलिंग बॅटिंग हे पाहायला विसरू नका. आणि 9 विकेट इथं मात्र बाद होतोय. अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये. खराब प्रदर्शन पाहिलं आपण. निश्चित बालचंद्र दादा आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग ची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण पार पाडताना. प्रत्येक टीमला विनंती आहे की जे आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना तर व्हीआयपी डेकच्या समोरूनच आपण प्रवेश करायचा आहे. आणि सामना संपल्यानंतर एका लाईनमध्ये पुढच्या टीमला आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत द्यायच्या आहेत. तर अंतिम जोडी पाहते आपण खेळपट्टीवर. किती चेंडूचा खेळ बाकी आहे अजून? चेंडू तर मला वाटतं की अजून सात चेंडूचा खेळ बाकी आहे. याच पात्र फटका हवा येत आहे. फटका फटलाय. प्रतीचा प्रवास संपूर्ण संघ. इथं मात्र असं वाटलं की बाद होईल पण जीवनदान मिळालंय आणि एक धाव कम्प्लीट होताना. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 11. हा चेंडू मात्र अतिरिक्त वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या 12. अजून वाट पाहावी लागेल विजय साजरा करण्यासाठी. एक मोठा विजय इथे मात्र निश्चित मिळेल कारण की 4-5 षटकामध्ये तुम्ही 50 जेव्हा धावाने विजय मिळतो तुमचा आत्मविश्वास पुढच्या सामन्यामध्ये चांगला वाढतो. यावर पाहता चांगला चेंडू होता. बॅकफूटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. वेगाला बीट होतोय. इनस्विंग चेंडू पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिर 12. 9 बाद. अंतिम जोडी पडतोय पण मैदानाच्या आतमध्ये. कुठल्या प्रकारे इथं मात्र संघर्ष पाहायला मिळाला नाही. स्पेशली हार पत्करताना पाहतोय आपण. याच पात्र हवेत आहे पण खेळ होण्यासारखी संभावना दिसत नाही. स्कोडलेकडे चेंडू डीप मध्ये ठेवला तो एकदा पूर्ण. दुसऱ्या धावीची मागणी ते मात्र करत नाहीये. फक्त आणि फक्त एकच सिंगल कम्प्लीट. धावसंख्येत बदल. धावसंख्या 13. 9 गडीच्या मोबदल्यामध्ये 90 धावाचं टार्गेट स्वीकारताना आपण पाहतोय. चारी मुंडे चित केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. टीम ज्या प्रकारे फाईट करताना पाहतोय आपण. याच पात्र हा स्लॉकशिपचा फटका खरं तर स्कोडलेकडे खेळतोय पण चेंडू मात्र मेडिकेट आणि लॉंगवान मध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र मिळेल. रेटमर विकेट. शिवाज पाता अजून एक चांगला चेंडू होता. अप्रतिम बॉलिंग पहिल्या षटकापासून भावीने आणि मात्र भावी केलं सर्वांना. ज्या प्रकारे हाय क्वालिटीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहिलं. प्रथम बॅटिंग करताना षटकार आणि चौकारचा व्यापारी बनला होता. त्यानंतर मात्र विकेटचा व्यापारी बनलाय. दोन्ही क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी. याच पात्र अजून एक चांगला चेंडू होता.
आणि याच बरोबर पाहतोय की आपण इथे मात्र एक मोठा विजय मिळवलाय टीमने, तर सामनावीर ठरलाय भावीन वाघ आपण याचे मी आपल्याला घेऊन जातोय. प्राइस रिसेप्शन मध्ये तिथे मात्र सज्ज आहेत मॅजिकल ऑफ मराठी वाईस इन महाराष्ट्र डॉक्टर गवळी सर.